आजच्या या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त मी श्रीधरबाईंना अगदी मनापासून उन्हुनीत परबी देते. श्रीधरबाईंबद्दल मलाच काय एकूणच गोव्यामध्ये जे नाट्यवर्तुळातले लोक आहेत किंवा त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अतोनात आदर आहे. आता आदरामध्ये पण दोन प्रकार असतात, एक आदरयुक्त भीती असते आणि एक मैत्रीपूर्ण आदर असतो. तर श्रीधरबाई या दुसऱ्या सदरामध्ये मोडतात मैत्रीपूर्ण आदर. की मला आठवतं की जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम होईल तेव्हा तेव्हा आपण जाऊन त्यांच्याशी डायरेक्ट भांडू शकतो आणि हा माणूस आपला कंट्रोल कधीही जाऊ देत नाही. तुम्ही किती ओरडून बोला त्यांच्याशी कितीही भांडा ते बॅलन्स्ड असतं, ते आपला आवाज चढवत नाही, ते तापत नाही, काही होत नाही. तर हे त्यांच्या व्यक्तिमत्वामधलं फार महत्त्वाचं आहे. एरवी आम्ही नाटकवाली लोक जास्त एक्सेंट्रिक असतो असं मला वाटतं की आम्ही लवकर चिडतो, लवकर हसतो, सगळ्याच भावनांचे उद्रेक जरा नॉर्मल माणसांपेक्षा जास्ती लवकर होतात. पण श्रीधरबाई या क्षेत्रात असूनसुद्धा थोडेसे अंतर्मुख आहेत किंवा मोकळेपणासुद्धा जो त्यांचा आहे तो अवाजवी नाही आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आजपर्यंत अजात शत्रू ज्याला म्हणू असे ते राहिलेले आहेत. की त्यांना जर शत्रू शोधूया श्रीधरबाईंचा असं म्हणलं तर सापडणं शक्यच नाही, कठीण म्हणत नाही मी, शक्यच नाही याची मला खात्री आहे. श्रीधरबाईंबरोबर माझा महत्त्वाचा अनुभव म्हटलं तर मी त्यांच्याबरोबर नाटकामध्ये सुद्धा त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आमच्या अभिव्यक्ती संस्थेतर्फे जेव्हा आम्ही अरुणाचलला गेलो होतो तेव्हा अशा दुर्गम भागामध्ये काम करायला तिथे एकतर व्यवस्थित खायला प्यायला मिळत नाही ही पहिली मारामारी असते, दुसरं म्हणजे दिवस रात्र काम करावं लागतं, आणि तिसरं म्हणजे वेदर वातावरण अतिशय खराब असतं. तर अशा ह्याच्यामध्ये आता या एवढ्या मोठ्या माणसाला आपण बोलवावं का असं मला आणि साईशला मनातून खूप धुकधुक वाटत होती. तरी पण विचारलं आम्ही त्यांना, हे सगळं एक्सप्लेन केलं, तर ते म्हणाले ना एवढी मोठी संधी आहे तिथंपर्यंत जाऊन तिथल्या मुलांबरोबर ज्यांना असं काही जन्मात मिळणं शक्य नाही त्यांच्याबरोबर काम करायची तर आपण येणार. आणि ते तिथे आले आणि नुसते आले नाही तर तिकडं येऊन त्यांनी आऊसाहेबा पलतडी वैता वगैरे असं सगळंसुद्धा मुलांना शिकवलं. नुसतंच नाटक शिकवून थांबले नाही, तिथे डान्स पण करून दाखवला, पेंटिंगही शिकवलं, सेट डिझायनिंग शिकवलं, सेट पण मुलांकडून तयार करून घेतला. तर पैशाकडं बघत नाही काम करताना. मला हां मला एवढं बसवायचं आहे, एवढं काम सांगितलं, एवढेच पैसे मिळणार आहेत, इतकंच करून रिकामं होऊया ही वृत्ती नाही आहे. आणि भरपूर भरभरून देण्याची जी वृत्ती आहे ना, तर त्याच्यामधून माणसाचं पण व्यक्तिमत्व फुलत जातं. तर मला वाटतं हेच त्यांच्या यशाचं किंवा त्यांच्या सगळ्यांचं आवडते होण्याचं गमक आहे. आणि म्हणून माझं असं काही वेगळं मी म्हणत नाही, म्हणूनच ते सगळ्यांचेच खूप आवडते आहेत.